हेलो स्टूडेंट्स, टुडे वी विल डिस्कस अबाउट बेल्ट एंड चेन ड्राइव। सो दिस इज इंट्रोडक्शन ऑफ बेल्ट। अ बेल्ट इज लूप स्ट्रिप ऑफ फ्लेक्सिबल मटेरियल यूज टू मैकेनिकली लिंक टू और मोर रोटेटिंग शाफ्ट्स। दे मे बी यूज एज अ सोर्स ऑफ मोशन टू इफिशियंटली ट्रांसमिट पावर और टू ट्रैक रिलेटिव मूवमेंट। बेल्ट्स आर लूप ओवर पुली। ओके, इन अ टू पुली सिस्टम द बेल्ट कैन आइदर ड्राइव द पुलीज इन सेम डायरेक्शन और बेल्ट मे बी क्रॉस सो दैट द डायरेक्शन ऑफ शाफ्ट इज अपोजिट। ओके, सो दिस इज अबाउट इंट्रोडक्शन ऑफ बेल्ट। इन सिंपल लैंग्वेज बेल्ट म्हणजे काय तर, बेल्ट जर पुलीच्या वरती आपण रोटेट, पुलीला रोटेट करण्यासाठी जो एलिमेंट वापरतो आपण त्याला काय म्हणतो, बेल्ट, है ना। सो व्हाट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ बेल्ट्स? दे आर सिंपल अँड इकॉनॉमिकल। ओके, पॅरलल शाफ्ट आर नॉट रिक्वायर्ड। ओवरलोड अँड जॅम प्रोटेक्शन आर प्रोव्हाइडेड। दे आर ल्युब्रिकेशन फ्री। दे रिक्वायर ओनली लो मेंटेनन्स। ओके, दे आर हायली इफिशियंट, दॅट इज 90-98%। युजली वी कन्सिडर ॲज 95% इफिशियंट। ओके, अँड लास्ट ॲडव्हान्टेज इज दे आर व्हेरी इकॉनॉमिकल वेन शाफ्ट्स आर सेपरेटेड बाय अ लार्जर डिस्टन्स। ओके, सो दीज आर सम ऑफ ॲडव्हान्टेजेस ऑफ बेल्ट ड्राइव। ओके, नेक्स्ट इज डिसॲडव्हान्टेजेस ऑफ बेल्ट। फर्स्ट वन इज द angular velocity ratio is not necessarily constant or equal to the ratio of pulley's diameter because the belt slip and stretches. So the first disadvantage is it gives very low velocity ratio because of slip, hai na. The belt kay hoto, slip hoto, tyamule due to lack of friction बेल्ट काय होतो, स्लिप होतो। स्लिप झाल्यामुळे तो वेलॉसिटी रेशो जो आहे तो बेल्टचा कमी असतो किंवा कॉन्स्टंट नसतो। ओके, हीट बिल्डअप ऑकर्स। स्पीड इज लिमिटेड टू युजली 7000 feet पर मिनिट। पॉवर ट्रान्समिशन इज ट्रान्समिटेड टू 370 kW। ओके, दीज आर सम ऑफ डिसॲडव्हान्टेजेस। थर्ड वन इज ऑपरेटिंग टेम्परेचर आर युजली -30 to -35 to -85 degrees Celsius। म्हणजे टेम्परेचरची रेंज जी आहे ते फिक्स आहे, -35 to -85 degrees Celsius मध्ये आपण यूज करू शकतो। त्याच्यापेक्षा 85 degreepेक्षा जास्त जर आपण यूज केला तर तो बेल्ट डॅमेज व्हायची शक्यता असते। ओके, लास्ट डिसॲडव्हान्टेज इज सम ॲडजस्टमेंट ऑफ सेंटर डिस्टन्स ऑर युजली ऑफ अँड आयडलर पुली इज नेसेसरी फॉर वियर अँड स्ट्रेच कॉम्पेन्सेशन। ओके, सो एक्स्ट्रा अरेंजमेंट जसं की आयडलर पुलीचं यूज करावं लागतो आपल्याला त्या ठिकाणी, हे एक डिसॲडव्हान्टेजेस आहे। ओके, सो देर आर टाईप्स ऑफ बेल्ट्स ॲज फॉलोज। फर्स्ट वन इज फ्लॅट बेल्ट, सेकंड वन इज व्ही बेल्ट, थर्ड वन इज टायमिंग बेल्ट, फोर्थ वन इज राऊंड बेल्ट। ओके, सो दिस इज अ ओपन बेल्ट ड्राइव। देर आर फोर टाइप्स ऑफ बेल्ट। ओके, ॲज अर्लियर मेन्शन। ओके, सो बेल्ट ड्राइव, टाइप्स ऑफ बेल्ट ड्राइव, फर्स्ट वन इज ओपन बेल्ट ड्राइव। ओपन बेल्ट ड्राइव याच्यामध्ये काय केलेलं असतं तर सेम डायरेक्शननं ड्रिवन मूव होतो, बरोबर आहे। सपोज हा जर ड्रायव्हर आहे आणि हा ड्रिवन आहे, ओके, जर ड्रायव्हर आपण क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरवला तर ड्रिवन काय होतो, क्लॉकवाईज डायरेक्शननंच मूव होतो। या ड्राईव्हला काय म्हणतो आपण, ओपन बेल्ट ड्राईव्ह। दुसरा आहे क्रॉस बेल्ट ड्राईव्ह। क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये काय, ड्रायव्हर जर क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट होत असेल तर ड्रिवन आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट होतो। हा बेसिक डिफरन्स आहे क्रॉस बेल्ट ड्राईव्हमध्ये, है ना। जर आपल्याला ड्रिवन अपोजिट डायरेक्शननं रोटेट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण क्रॉस बेल्ट ड्राईव्ह यूज करतो। ओके, त्यानंतर आहे ओपन बेल्ट ड्राईव्ह विथ आयडलर पुली। जसं मेन्शन केलं होतं आपण डिसॲडव्हान्टेजमध्ये, काय करावं होतं, एक्स्ट्रा अरेंजमेंट ऑफ आयडलर पुली, है ना। हे आयडलर पुली
या ठिकाणी काय केलेले आहे, आपण ऍड केलेले आहे. ओके, त्यानंतर आहे मल्टीपल बेल ड्राइव. मल्टीपल बेल ड्राइव मध्ये काय, नंबर ऑफ शाफ्ट असतात. या ठिकाणी या डायग्राम मध्ये बघा किती शाफ्ट दिलेले आहेत, 1 2 3 4 5 6, 6 शाफ्टला रोटेट करण्यासाठी एक बेल्ट यूज केलेला आहे, त्याला आपण म्हणतो मल्टीपल बेल्ट ड्राइव. ओके, आणि हा जो टाईप आहे याच्यामध्ये याला म्हणतो आपण कंपाऊंड बेल ड्राइव. कंपाऊंड बेल ड्राइव मध्ये काय केलं जातं, पॅरलल सिस्टीम मध्येच आपण काय करतो, नंबर ऑफ ड्राइव रोटेट करतो. जसे की हा ड्रायव्हर आहे, तर याला दुसरा जो ड्रिव्हन आहे त्यालाच काय केलेलं असतं, त्याच शाफ्टवरती दुसऱ्याचा ड्रायव्हर माउंट केलेला असतो, आणि त्याच्या थ्रू आपण काय करतो, थर्ड शाफ्ट आहे तो रोटेट करतो, याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड बेल्ट ड्राइव्ह. ओके, त्यानंतर आहे स्टेप और कोन पुली ड्राइव्ह. जसं की डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल, लेथ मशीन पाहिलेलं आहे तुम्ही, लेथ मशीनवरती आपण स्पीड चेंज करण्यासाठी हे काय करतो, आपण स्टेप पुली ड्राइव यूज केला जातो, है ना, लेथ मशीनमध्ये. जसं की स्पीड काय करत असतो आपण, कमी जास्त करण्यासाठी याला हे करतो आपण, बेल्टला शिफ्ट करत असतो, है ना, या ठिकाणी दाखवलेलं आहे, है ना, हा आहे तो स्टेप पुली ड्राइव. नेक्स्ट आहे फास्ट अँड लूज पुली ड्राइव. फास्ट अँड लूज पुली ड्राइव कुठे यूज करतो आपण, आता बघा या ठिकाणी जो ड्रिव्हन शाफ्ट असतो त्याच्यावरती दोन पुली असतात, है ना, एक असते फास्ट पुली आणि दुसरी लूज पुली. फास्ट पुलीमध्ये काय होतो की ड्रायव्हर शाफ्ट रोटेट होतो, तर त्याच वेळेस ड्रिव्हन शाफ्ट पण रोटेट होत राहतो फास्ट पुलीमध्ये. आणि लूज पुलीमध्ये काय असतं, फक्त ही पुली रोटेट होते, शाफ्ट रोटेट होत नाही. तर ज्यावेळेस आपल्याला ड्रिव्हन शाफ्ट जो आहे तो रोटेशन कमी करायचे असतील, त्यावेळेस आपण काय करत असतो, या शाफ्ट या बेल्टला लूज पुलीवरती हे करत असतो, काय शिफ्ट करतो. ओके, लूज पुलीवर शिफ्ट केल्यानंतर काय होतो, ड्रायव्हर शाफ्टसोबत फक्त लूज पुली रोटेट होते विदाउट ड्रिव्हन शाफ्ट, लक्षात येत आहे. नेक्स्ट आहे बघा, आता बघा डिझायरेबल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल यूज फॉर बेल्ट. तर बेल्टच्या मटेरियलमध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज पाहिजे ते आपल्याला पाहायचे. फर्स्ट आहे हाय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, सेकंड आहे हाय फ्लेक्झिबिलिटी, त्यानंतर ड्युरेबिलिटी आणि हाय स्ट्रेंथ, हे चार प्रॉपर्टी नेसेसरी आहेत बेल्ट मटेरियलसाठी. ओके, तर बघा या प्रॉपर्टीज फुलफिल करण्यासाठी कोणते कोणते मटेरियल्स यूज करतो आपण, तर फर्स्ट आहे लेदर. लेदर बेल्टचा आपण मोस्ट ऑफ कॉमनली यूज केला जातो. ओके, त्यानंतर सेकंड मटेरियल आहे फॅब्रिक, थर्ड आहे रबर, त्यानंतर फोर्थ आहे पॉलिस्टर और पॉलीएमाइड. ओके, आणि फिफ्थ जो आहे तो बलाटा. ओके, तर हे पाच मटेरियल जनरली आपण बेल्टमध्ये यूज केले जातात, लक्षात येते. त्यानंतर बघा बेल्ट ड्राइव्ह. आता हा जो बेल्ट आहे हा बेल्ट कोणता आहे, पाहून तुम्हाला समजत असेल तर बघा कोणता आहे, तर हा बेल्ट कोणता आहे, टायमिंग बेल्ट आहे. ओके, टायमिंग बेल्ट. टायमिंग बेल्टमध्ये काय असतो की जसं की गिअरचे कसे टूथ असतात, तसे टायमिंग बेल्टच्या वरती काय असतात, टूथ म्हणजे टीथ दिलेले असतात. आता हे जो टायमिंग बेल्ट आहे याचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर यामध्ये स्लिप होत नाही. ओके, आता बघा वेलोसिटी रेशो ऑफ बेल्ट. तर वेलोसिटी रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा काय असतो, वेलोसिटी रेशो काय असतो अगोदर बघा, इट इज द रेशो बिटवीन वेलोसिटीज ऑफ ड्रायव्हर अँड फॉलोअर ऑर ड्रिव्हन, म्हणजे वेलोसिटी ऑफ ड्रायव्हर टू द वेलोसिटी ऑफ ड्रिव्हन. ओके, डी वन इज डायमीटर ऑफ ड्रायव्हर, डी टू इज डायमीटर ऑफ फॉलोअर ऑर ड्रिव्हन, त्यानंतर एन वन काय, वन स्टँड्स फॉर ड्रायव्हर आणि टू स्टँड्स फॉर ड्रिव्हन. एन वन इज स्पीड ऑफ ड्रायव्हर इन आर पी एम आणि एन टू इज स्पीड ऑफ फॉलोअर इन आर पी एम. ओके, नेक्स्ट लेंथ ऑफ बेल्ट दॅट पासेस ओवर अ ड्रायव्हर अँड द फॉलोअर इन वन मिनिट विल बी, एल वन इज इक्वल टू पाय डी वन, है ना, लेंथचा फॉर्म्युला काय, पाय डी एन, पाय डी एन. तर आता जर आपल्याला ड्रायव्हरचं पाहिजे असेल तर पाय डी वन एन वन, आणि एल टूचा म्हणजे याचा पाहिजे असेल ड्रिव्हनचा तर
पाय डी टू एन टू। ओके या ठिकाणी एन कसा है कैपिटल है। ओके आता बघा तुम्हाला माहिती आहे की लेंथ आर इक्वल, कारण ड्रायव्हर आणि रिवन वरून पास होणाऱ्या बेल्टची लेंथ कशी असते इक्वल असते, त्यामुळे आपण काय करूया दोन एल वन इज इक्वल टू एल टू पुट करायचं, पाय डी वन एन वन इज इक्वल टू पाय डी टू एन टू। आता या ठिकाणी पाय पाय काय होईल कॅन्सल होईल दोन्हीकडे कॉमन असल्यामुळे। बघा आता या ठिकाणी काय करू एन टू हा इकडचा एन टू इकडे आणल्यानंतर एन टू डिवाईड बाय एन वन इकडे काय राहील मग डी वन आहे आणि इकडचा मल्टिप्लिकेशनमधला डी वन इकडे गेल्यानंतर डिवाईडमध्ये डी टू म्हणजे काय येईल आपलं इक्वेशन एन टू अपॉन एन वन इज इक्वल टू डी वन अपॉन डी टू। ओके वेअर एन टू अपॉन एन वन इज वेलॉसिटी रेशो, एन टू अपॉन एन वनलाच आपण काय म्हणतो वेलॉसिटी रेशो। लक्षात घ्या हे इक्वेशन कधी फॉलो करणार आपण ज्यावेळेस आपण बेल्टची थिकनेस कन्सिडर करणार नाही, त्यावेळेस जेव्हा आपण बेल्टची थिकनेस कन्सिडर करू त्यावेळेस हा फॉर्म्युला काय बनेल एन टू अपॉन एन वन इज इक्वल टू डी वन प्लस टी अपॉन डी टू प्लस टी। या ठिकाणी काय करायचं आपल्याला डी टू प्लस डी वन प्लस टी आणि डी टू प्लस टी म्हणजे थिकनेस ॲड करायच्या दोन्ही ठिकाणी, लक्षात येत आहे। हा काय वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला व्हेन थिकनेस इज कन्सिडर्ड। ओके नेक्स्ट हा वेलॉसिटी ऑफ बेल्ट ड्राइव कन्सिडरिंग स्लिप। आता बघा वेलॉसिटी रेशो आहे केव्हा जेव्हा स्लिप कन्सिडर करतो आपण। सगळ्यात अगोदर बघा स्लिप म्हणजे काय, तर तुम्ही कॉमनली ऑब्झर्व केलं असेल स्लिप म्हणजे काय, बेल्ट स्लिप होतो म्हणजे काय होतो, तर काय करतो बेल्ट जो आहे तो ड्रिव्हन शाफ्टला सोबत घेऊन फिरत नाही, त्याला काय म्हणतो आपण स्लिप। म्हणजे काय होतो विदाउट ड्रिव्हन शाफ्ट तो काय होतो रोटेट होतो, त्याला काय म्हणतो आपण स्लिप। जसं की बघा द मोशन ऑफ बेल्ट अँड शाफ्ट ॲज्युमिंग अ फ्रिक्शनल ग्रीप। आता काय मोशन जे असते ते कशामुळे होते, फ्रिक्शनल ग्रीपमुळे होते। ओके बट समटाईम्स द फ्रिक्शनल ग्रीप बिकम्स इनसफिशियंट, दिस मे कॉज सम फॉरवर्ड मोशन ऑफ ड्रायव्हर विदाउट कॅरिंग द बेल्ट विथ इट, दिस मे ऑल्सो कॉज सम फॉरवर्ड मोशन ऑफ बेल्ट विदाउट कॅरिंग ड्रिव्हन पुली। ओके सो दिस इज कॉल्ड अ स्लिप ऑफ बेल्ट। आता लक्षात घ्या स्लिप ऑफ बेल्ट जी आहे ती दोन ठिकाणी होऊ शकते, एक तर ड्रायव्हर शाफ्ट जो आहे तर याच्यावरून पण स्लिप होईल कारण ड्रायव्हर शाफ्ट रोटेट होईल, त्याच्यावरून बेल्ट रोटेट होणार नाही कधी कधी, हे एक स्लिप त्याला म्हणतो आपण एस वन। आणि हा जो बेल्ट रोटेट होत आहे आणि ड्रिव्हन शाफ्ट काही ठिकाणी काय होणार नाही रोटेट होणार नाही, त्यावेळेस काय होतो या ठिकाणी दुसरी स्लिप असते त्याला म्हणतो आपण एस टू। ओके तेच बघा या ठिकाणी स्लिप एस वन आणि एस टू कन्सिडर केल्यानंतर वेलॉसिटी रेशो काय होईल एन टू अपॉन एन वन इज इक्वल टू डी वन प्लस टी अपॉन डी टू प्लस टी इन टू ब्रॅकेटमध्ये वन मायनस एस अपॉन हंड्रेड। हा फॉर्म्युला यूज करायचा कोणता वेलॉसिटी रेशोसाठी, वेअर एस इज इक्वल टू काय एस वन प्लस एस टू म्हणजे टोटल स्लिप इज इक्वल टू एस वन म्हणजे स्लिप बिटवीन ड्रायव्हर पुली अँड बेल्ट अँड एस टू इज स्लिप बिटवीन ड्रिव्हन पुली अँड बेल्ट। ओके दिस इज अबाउट वेलॉसिटी रेशो ऑफ बेल्ट ड्राइव कन्सिडरिंग स्लिप। ओके सो जिओमेट्रिकल रिलेशनशिप फॉर बेल्ट ड्राइव। आता बघा द ओपन बेल्ट ड्राइव इज यूज वेअर शाफ्ट अरेंज पॅरलल अँड रोटेटिंग इन सेम डायरेक्शन। ज्या वेळेस आपल्याला शाफ्ट पॅरलल कनेक्ट आहेत आणि आपल्याला सेम डायरेक्शन रोटेट पाहिजे असेल त्यावेळेस कोणता ड्राइव्ह यूज करतो आपण ओपन बेल्ट ड्राइव्ह यूज करतो। ओके द ड्रायव्हर पुली ऑफ द बेल्ट फ्रॉम वन साईड अँड डिलिव्हर्स इट टू द अदर साईड। ओके दस द टेन्शन इन अप्पर साईड विल मोर अँड ऑन लोअर साईड विल बी लेस। आता बघा सेम द क्रॉस बेल्ट ड्राइव्ह इज यूज विथ शाफ्ट्स अरेंज पॅरलल अँड रोटेटिंग इन द अपोजिट डायरेक्शन। ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शननं शाफ्ट रोटेट करायचं असेल त्यावेळेस क्रॉस ड्राइव्ह यूज करतो आपण। द ड्रायव्हर पुल्स बेल्ट फ्रॉम वन साईड अँड डिलिव्हर्स इट टू द अदर साईड दस द टेन्शन इन अप्पर साईड विल बी लेस अँड ऑन द लोअर साईड विल बी मोर। ओके आता पण लेंथ ऑफ बेल्ट जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी हा कंडिशन आहे, त्या इक्वेशनचा यूज करून आपण काय करतो लेंथ ऑफ बेल्ट काढतो। तो या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेशन
महत्त्वाचं नाही, तर या ठिकाणी काय आपल्याला फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, तर लेंथ ऑफ बेल्ट फॉर पॅरलल शाफ्ट काय फॉर्म्युला, पाय इंटू आर वन प्लस आर टू प्लस टू एक्स प्लस आर वन मायनस आर टू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आर वन म्हणजे रेडियस ऑफ ड्रायव्हर, आर टू मीन्स रेडियस ऑफ ड्रिव्हन, एक्स म्हणजे हे जे दोन शाफ्ट आहेत त्या शाफ्टमधलं डिस्टन्स. ओके, या डायग्राममध्ये लक्षात येईल तुम्हाला. हां, एक्स म्हणजे काय, हे आर वन म्हणजे काय, तर ड्रायव्हरची रेडियस, एक्स म्हणजे हे दोन शाफ्ट आहेत त्यामधलं डिस्टन्स, आणि आर टू म्हणजे रेडियस ऑफ, लक्षात आलं हा फॉर्म्युला आहे सिम्पल. आणि क्रॉस बेल ड्राईव्हमध्ये काय असतो, फक्त या ठिकाणी साईनचा फरक पडतो, आर वन प्लस आर टू येतो, बाकी सेम राहतो याच्यामध्ये. हा क्रॉस बेल ड्राईव्हमध्ये बघा, पाय इंटू आर वन प्लस आर टू प्लस टू एक्स प्लस आर वन प्लस आर टू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स. फक्त फॉर्म्युलेमध्ये फरक कुठे आहे, आर वन मायनस आर टूच्या ठिकाणी आर वन प्लस आर टू आहे. ओके, सो दिस इज फॉर्म्युला फॉर लेंथ ऑफ क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. ओके, त्यानंतर बघायचं आहे आपल्याला क्रीप ऑफ बेल्ट. व्हॉट इज मीन बाय क्रीप ऑफ बेल्ट? सो वेन बेल्ट पासेस फ्रॉम स्लॅक साईड टू टाईट साईड. आता स्लॅक साईड आणि टाईट साईड काय हे बघा अगोदर, या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला या डायग्राममध्ये. आता बघा, हा ड्रायव्हर शाफ्ट जो आहे तो ड्रायव्हर शाफ्ट क्लॉकवाईज रोटेट होत आहे, लक्षात येते. तर क्लॉकवाईज रोटेट होताना जी पॉईंटला बघा, हा बेल्ट जो आहे तो काय करतो, या बेल्टला जी पॉईंट या ठिकाणी हा याला म्हणजे ओढतो, बरोबर आहे, म्हणजेच टेन्शन होतं या ठिकाणी लोअर साईडला, है ना. मग हा खूप ओढल्यामुळे, आणि बेल्ट कसा असतो, इलॅस्टिक असतो, इलॅस्टिक प्रॉपर्टी असते ना बेल्टमध्ये, त्यामुळे खालच्या साईडला काय असतो, तो टाईट होतो, है ना. आणि हा ई पॉईंटला काय होतो, हा बेल्ट सोडून देतो. वन वरची साईड कशी असते, स्लॅक असते म्हणजे लूज असते. टाईट साईड कोणती असते, क्लॉकवाईज डायरेक्शनवर रोटेट होतो. तर खालची ओपन बेल्ट ड्राईव्हमध्ये खालची जी साईड आहे ती कशी असते, टाईट साईड असते, आणि वरची साईड आहे ती स्लॅक साईड असते, लक्षात आलं. तर बघा, या ठिकाणी वेन बेल्ट पासेस फ्रॉम स्लॅक साईड टू टाईट साईड अ सर्टन पोर्शन ऑफ बेल्ट एक्सटेंड्स अँड इट कॉन्ट्रॅक्ट्स अगेन वेन बेल्ट पासेस फ्रॉम टाईट साईड टू स्लॅक साईड. काय होतो, स्लॅक साईडपासून पासून टाईट साईडकडे जाताना काय असतो, लूज असतो बेल्ट, बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्ट होतो तो. सेम टाईट साईडकडून स्लॅक साईडकडे जाताना तो काय होतो, म्हणजे लूज होतो, म्हणजे एक साईडनं काय होतो, टाईट होतो, एक साईडनं लूज होतो. ड्यू टू दीज चेंजेस इन लेन देअर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन बेल्ट अँड पुली सरफेस. दिस रिलेटिव्ह मोशन इज कॉल्ड ॲज क्रीप. ओके, तर या क्रीपचा इफेक्ट काय होतो वेलॉसिटी रेशोवर, तर टोटल इफेक्ट ऑफ क्रीप इज टू रिड्यूस स्लाइटली स्पीड ऑफ ड्रिवन पुली. वेलॉसिटी रेशोवरती काय फरक पडतो, याचा तर पुली, जी पुली आहे ड्रिवन पुली, त्याची स्पीड काय होते, स्लाइटली लोअर होते क्रीपमुळे. ओके, त्यानंतर बघा स्लिप काय असते. अ फर फ्रिक्शनल ग्रीप बिटवीन बेल्ट अँड शाफ्ट इज इसेन्शियल बट समटाइम्स इट बिकेम्स इनसफिशियंट. दिस मे कॉज सम फॉरवर्ड मोशन ऑफ बेल्ट विदाउट कॅरिंग द ड्रिवन पुली विथ इट. दिस इज कॉल्ड अ स्लिप ऑफ बेल्ट. इट इज एक्सप्रेस एज इन परसेंटेज. ओके, तर वेलॉसिटी रेशोवरती काय याचा इफेक्ट होतो, द रिझल्ट ऑफ बेल्ट स्लिपिंग इज टू रिड्यूस वेलॉसिटी रेशो ऑफ सिस्टम. ओके, तर स्लिप समजलं तुम्हाला, स्लिपचा परिणाम काय होतो वेलॉसिटी रेशोवरती, तर वेलॉसिटी रेशो रिड्यूस होतो. ओके, हे झालं अबाउट बेल्ट ड्राईव्ह. ओके, आता पाहायचं आपल्याला चेन ड्राईव्ह काय असतो. चेन ड्राईव्ह इज अ वे ऑफ ट्रान्समिटिंग मेकॅनिकल पॉवर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. इट इज ऑफन यूज टू कन्वे पॉवर टू द व्हील्स ऑफ व्हेइकल पर्टिक्युलरली बायसिकल अँड मोटरसायकल. इट इज ऑल्सो यूज इन वाईड व्हरायटी ऑफ मशीन्स बिसाइड व्हेइकल्स. ओके, हां, मोस्ट ऑफन द पॉवर इज कन्वेड बाय रोलर चेन नोन एज चेन ड्राईव्ह और ट्रान्समिशन चेन पासिंग ओवर अ स्प्रॉकेट गिअर with the teeth of gear meshing with the holes in the links of the chain. ओके, तर चेन ड्राईव्ह जे आहे ते जनरली पाहिलेलं असेल आपल्याला,
जनरली ज्या चेन आपल्या मोटरसायकलमध्ये किंवा सायकलमध्ये असतात ते कोणत्या टाईपचे असतात, तर रोलर चेन असतात. ओके, रोलर चेन याच्यामध्ये काय असतो, तो स्प्रॉकेट गिअर असतो. स्प्रॉकेट गिअर असतो म्हणजे, आणि त्याच्या ते कशामध्ये मेश होतो, तर चेनचे जे होल्स असतात, लिंकवाले चेनचे जे होल असतात त्याच्यामध्ये काय होतो, मेश होतो. ओके, आणि चेन ड्राईव्ह जो आहे तो कुठे यूज करतो आपण, ज्या ठिकाणी बेल्ट म्हणजे जास्त डिस्टन्स नसतं, म्हणजे मेडियम डिस्टन्स ज्या वेळेस पाहिजे असतं आपल्याला, त्या ठिकाणी आपण काय करतो, चेन ड्राईव्ह यूज करतो. है ना, जसं बेल्ट ड्राईव्ह किती 5 मीटर ते 10 मीटरपर्यंत यूज करू शकतो आपण, तर तेवढ्या डिस्टन्सवरती चेन ड्राईव्ह यूज करू शकत नाही आपण, कारण त्याचं वेट वगैरे वाढतं वरती, है की नाही. आता बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ चेन ड्राईव्ह काय, ॲज नो स्लिप टेक्स प्लेस ड्युरिंग चेन ड्राईव्ह, हेन्स परफेक्ट वेलोसिटी रेशो इज ऑप्टेन. आता चेनमध्ये स्लिप होण्याची शक्यता नाही, म्हणजे स्लिप होतच नाही, त्यामुळे वेलोसिटी रेशो जो आहे तो चांगला मिळतो आपल्याला या ठिकाणी, है ना. सिन्स चेन आर मेड ऑफ मेटल, देअरफोर दे ऑक्युपाय लेस स्पेस इन विड्थ दॅन बेल्ट और रोपवे. ओके, आता काय, चेन मेटलची बनलेली असते त्यामुळे स्पेस रिक्वायर जे आहे ती कमी लागते याला, है ना, जसे साईज जर पाहिलं आपण. तर त्यानंतर थर्ड आहे, इट मे बी यूज फॉर बोथ लॉंग ॲज वेल ॲज शॉर्ट डिस्टन्स. ओके, इट गिव्ज हाय ट्रान्समिशन इफिशियन्सी अप टू 98%. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, इट गिव्ज लेस लोड ऑन शाफ्ट्स, इट गिव्ज लेस लोड ऑन शाफ्ट. त्यानंतर आहे, इट हॅज द ॲबिलिटी टू ट्रान्समिट मोशन टू सेव्हरल शाफ्ट्स बाय वन चेन ओनली. इट हॅज द ॲबिलिटी टू ट्रान्समिट मोशन टू सेव्हरल शाफ्ट, म्हणजे एकाच चेननं आपण काय वेगवेगळ्या शाफ्टला काय करू शकतो, आपण ट्रान्समिट करू शकतो मोशन, है ना. त्यानंतर इट ट्रान्समिट मोर पॉवर दॅन बेल्ट, बेल्टपेक्षा जास्त पॉवर ट्रान्समिट होते. इट परमिट्स हाय स्पीड रेशो ऑफ 8 to 10 इन वन स्टेप. ओके, हाय स्पीड रेशो मिळतो याच्यामध्ये. इट कॅन बी ऑपरेटेड अंडर ॲडवर्स टेम्परेचर अँड ॲटमॉस्फेरिक कंडिशन. ओके, म्हणजे कोणत्याही कंडिशन, टेम्परेचर आणि ॲटमॉस्फेरिकच्या कंडिशनमध्ये वर होतो याच्यामध्ये. त्यानंतर बघा, लिमिटेशन्स ऑफ चेन ड्राईव्हर आहे. फर्स्ट आहे, द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ चेन इज रिलेटिवली हाय ॲज कम्पेअर टू बेल्ट ड्राईव्ह. प्रोडक्शन कॉस्ट कशी असते, याची हाय असते. द चेन ड्राईव्ह नीड्स ॲक्युरेट माउंटिंग अँड केअरफुल मेंटेनन्स, पर्टिक्युलरली लुब्रिकेशन अँड स्लॅक ॲडजस्टमेंट. ओके, तर याच्यामध्ये काय असतो, तर ॲक्युरेट माउंटिंग पाहिजे आपल्याला, केअरफुल मेंटेनन्स पाहिजे आणि लुब्रिकेशनची गरज असते आपली. द चेन ड्राईव्ह हॅज वेलॉसिटी फ्लक्च्युएशन्स स्पेशली वेन अंडली स्ट्रेच. तर या ठिकाणी काय होतं, अंडली स्ट्रेचमध्ये काय असतो, वेलॉसिटी फ्लक्च्युएशन्स ऑकर होतात, है ना. त्यामुळे हे एक डिसअडव्हान्टेजेस आहेत. बघा, टाईप्स ऑफ पॉवर ट्रान्समिशन चेन, दोन टाईपचे पॉवर ट्रान्समिशन चेन्स असतात. फर्स्ट आहे रोलर चेन. रोलर चेन जे आहे ते पा, जनरली आपण जे सायकल बायसिकलमध्ये यूज करतो ती असते रोलर चेन. बघा, लार्ज प्रोडक्शन रेशो, याच्यामध्ये प्रोडक्शन रेशो जास्त चांगला असतो. चेन कॅन बी यूज विथ लॉंग शाफ्ट सेंटर डिस्टन्स नॉर्मली अप टू 4 मीटर. By changing the number of links, it is possible to freely adjust the shaft center distance. कारण या काय तर लिंक, वेगवेगळ्या लिंकनं जॉईंट केलेले असते, त्यामुळे आपण कमी जास्त डिस्टन्स करू शकतो. त्यानंतर द चेन कॅन बी ऑन बोथ साईड्स अँड ड्राईव्ह मल्टिपल शाफ्ट ॲट द सेम टाईम. त्यानंतर इझी इन्स्टॉलेशन अँड रिप्लेसमेंट. नेक्स्ट आहे, इफ द डिस्टन्स बिटवीन शाफ्ट इज शॉर्ट, इट कॅन बी वे यूज व्हर्टिकली, है ना, ज्या ठिकाणी डिस्टन्स शॉर्ट यूज होतो त्या ठिकाणी व्हर्टिकली यूज करतो आपण. द स्प्रॉकेट डायमीटर ऑफ चेन ड्राईव्ह शुड बी स्मॉलर दॅन अ बेल्ट पुली व्हाईल ट्रान्समिटिंग द सेम टॉर्क. ओके, जर आपल्याला बेल्ट आणि चेन ड्राईव्हनं आपण जर कंपॅरिझन करत असो, सेम टॉर्क जर यूज करत असो, तर स्प्रॉकेटचा डायमीटर आपल्याला लहान ठेवावा लागतो बेल्ट ड्राईव्हच्या पुलीपेक्षा. ओके, ट्रान्समिटिंग पॉवर बाय मेशिंग मेनी टीथ
रिजल्ट्स इन लेस वेयर ऑफ स्प्रॉकेट टिप देन गियर्स. ओके एंड लास्ट इज चेन ड्राइव हैव ग्रेटर शॉक एब्जॉर्बर देन गियर ड्राइव्स. गियर ड्राइव पेक्षा चेन ड्राइव मध्ये शॉक एब्जॉर्बर जास्त असतं. त्यानंतर सेकंड टाइप आहे इन्वर्टेड टूथ ड्राइव चेन. इन्वर्टेड टूथ ड्राइव चेन बघा याच्या डायग्राम मध्ये तुम्हाला क्लियर होईल. याच्यामध्ये काय असतो, हॉरिझॉन्टली या ठिकाणी स्लॉट असता कशावरती, स्प्रॉकेटवरती, आणि त्याला जे आहेत ते वरती स्लॉट्स असता चेनवरती, है ना. अशा टाईपचं इन्वर्टेड टूथ चेन ड्राइव असतो. इन्वर्टेड टूथ ड्राइव चेन आर द ऑप्टिमल सोल्यूशन फॉर रिक्वायरमेंट एक्सीडिंग दोज मेड बाय अदर चेन्स, दॅट इज फॉर एक्झाम्पल रोलर चेन. दे अलाव फॉर लो बॅकलॅश ड्राइव विथ एक्झॅक्ट पोझिशनिंग. दे आर ऑल्सो हायली इफेक्टिव्ह ऑन व्हायब्रेशन्स अँड हॅव मिनिमम नॉईज इमिशन. नॉईज वगैरे याच्यामध्ये कमी असतं. ओके त्यानंतर बघा ल्युब्रिकेशन ऑफ चेन काय असतं ते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इफेक्टिव्ह अँड ड्युरेबल फंक्शनिंग ऑफ चेन. काय, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इफेक्टिव्ह अँड ड्युरेबल फंक्शनिंग ऑफ चेन्स. सेकंड पॉइंट आहे द चेन्स आर ल्युब्रिकेटेड बाय लाईट ऑर मिडियम मिनरल ऑइल लाईक. आता हे ल्युब्रिकेशनसाठी कोणतं ऑइल यूज करतो, SAE 30, SAE 40, SAE 50, है ना, जनरल यूज होतो. त्यानंतर मेथड ऑफ ल्युब्रिकेशन कोणत्यामध्ये आहे, एक मॅन्युअली आपण ल्युब्रिकेट करू शकतो ल्युब्रिकेशन. त्यानंतर ड्रिप, थर्ड आहे ऑइल बाथ, आणि फोर्थ आहे ऑइल स्ट्रिंग. हे काय आहेत ल्युब्रिकेशन जे टाईप आहेत. ओके आय होप तुमचे कन्सेप्ट क्लिअर जातील बेल्ट आणि चेन ड्राईव्हबद्दल. फॉर ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील तुमचे कन्सेप्ट. सो बी विथ मी. In this video, you'll learn about what is belt drive and how it works. Different types of belt drive, advantages and disadvantages of belt drives. Let's start with the introduction. Belt drives are a type of frictional drives used for transmitting power from one shaft to another by means of pulleys which rotate at the same speed or at the different speed. It consists of two pulleys over which an endless belt is passed over them. The mechanical power or rotary motion is transmitted from the driving pulley to the driven pulley. The portion of the belt which is having less tension is called slack side, and the one which has higher tension is called tight side. The tensions in the tight and slack sides of the belt depend on the angle of contact. The belt drives have to be arranged such that the slack side comes above and the tight side comes below the pulleys. This arrangement increases the angled contact of the belt on the driven side. Sometimes in a belt drive, there is always a possibility of some slipping taking place between the belt and the pulleys, which causes the driven pulley to rotate at a lesser speed, consequently reduces the power transmission. Hence belt drives are said to be not a positive type of power transmission system. Types of belts. There are three most commonly used types of belts, which are flat belt, V-belt, and circular belt. Flat belt has a rectangular cross section. These belts are capable of transmitting power over long distances between pulley centers. The efficiency of this drive is around 98% and produce little noise. V-belt. V-belts are also used with groove pulleys and a trapezoidal in cross section. These belts permit large speed ration and can transmit higher power. Circular belt. This type of belt has a circular cross section and is used with the groove pulleys. Let's see the types of belt drives. There are the five main types of belt drives used in automobile. Open belt drive, cross belt drive, stepped cone pulley or speed cone drive, fast and loose pulleys, jockey pulley drive. Let's see one by one. In open belt drive, the belt is employing when the two parallel shafts have to rotate in the same direction.
When the shafts are far apart, the lower side of the belt should be the tight side and the upper side must be the slack side. This is because when the upper side becomes the slack side, it will sag due to its own weight and thus increase the arc of contact. In cross-belt drives, the belt is employing when two parallel shafts have to rotate in the opposite direction. At the junction where the belts cross, it rubs against itself and wears off. To avoid excessive wear, the shafts must be placed at a maximum distance from each other and operated at very low speeds. In stepped cone pulley belt drives are used when the speed of the driven shaft is to be changed very frequently, as in the case of machine tools, such as lathe, drilling machine, etc. A stepped cone pulley is an integral casting having three or number of pulleys of different sizes, one adjacent to the other. One set of stepped cone pulley is mounted in reverse on the driven shaft, and an endless belt will be wrapped around one pair of pulleys. In fast or loose pulley belt drives are used when the driven or machine shaft is to be started or stopped whenever desired without interfering with the driving shaft. A pulley which is keyed to the machine shaft is called a fast pulley, and run at the same speed as that of the machine shaft. A loose pulley runs freely over the machine shaft and is incapable of या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे व्हिडिओमध्ये. ओके ठीक आहे, आय होप तुम्हाला क्लिअर झाले असतील कॉन्सेप्ट, है ना, बेल्ट ड्राईव्हशी रिलेटेड. ओके सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया याच्या पुढचा टॉपिक. ओके. Thank you.